आपण जे कर्म करतो त्याचा कर्माचा आपल्याला लेप लागतो, याचा अर्थ त्या कर्माचं बंधन पडतं आपल्यावर. आणि बंधन पडतं याचं कारण आहे ते मी केलं असं मी समजतो. आणि एकदा ते बंधन पडलं की मग जन्म मरणाच्या चक्रात सापडावं लागतं. म्हणजे परमार्थाचा एक हेतू जो आहे जन्म मरणाच्या चक्रातून सुटणं, तो हेतू साध्य होणं शक्य नाही जर कर्म मी करतो असं खाते असेल तर. मी करतो नाही, कर्म होतात, हा जो विचार लक्षात आला, ती कर्म होतात. मी करतो म्हटलं की अलग करत होतो, आणि ते होतात म्हटलं की परस्पर झालं. लीला शब्दाचे दोन अर्थ आहेत, एक ईश्वराने कर्म करून जग निर्माण केलं चाललं लीला म्हणतात, आणि जीवनमुक्त स्थितीत जी कर्म होतात त्याचे निर हेतुक असतात त्यालाही लीला असं म्हणतात. सृष्टीने होणारं ज्ञान बलवान असतं, मग ते सर्वात श्रेष्ठ असतं आणि सत्य असतं. बाकीचे होणारे ज्ञान जे आहेत ते मिथ्य आहेत, भ्रमक आहेत, तर ते पूर्वी नव्हतं आत्ता आहे आणि पुढे असणार नाही असं जे जे काही आहे ते सगळं मिथ्य. पूर्वी नव्हतं आज आहे नंतर असणार नाही असं जे सगळं मिथ्य आहे. आता फार लांब नको जायला आपलं शरीर, म्हणून आपल्या शरीरापासून सुरुवात करायला सर्वात चांगलं. ते नाही पटलं तर तुझं शरीर. आज आपण ग्रंथ जो विचारात घेणार आहोत तो आहे नैष्कर्मसिद्धी भावदर्शन. आता आद्यशंकराचार्यांना कोण नाही ओळखत? आद्यशंकराचार्यांचे जे पट्टशिष्य होते, आवडते शिष्य होते, त्यांचं नाव सुरेश्वराचार्य. आणि या सुरेश्वराचार्यांनी संस्कृतमध्ये 4 अध्यायामध्ये जो मूळ ग्रंथ लिहिला आहे त्याचं नाव आहे नैष्कर्मसिद्धी. परंतु नैष्कर्मसिद्धी हा संस्कृत असल्यामुळे तो सर्वसामान्यांना कळण्याकरता तसा कठीण, आणि या कारणास्तव परमपूज्य डॉक्टर काकांनी या ग्रंथावर मार्मिकपणे अर्थासहित विवरण केलेलं आहे. आणि ह्याच ग्रंथावर आजचं आपलं हे चर्चासत्र आधारित आहे. मूळ विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण डॉक्टर काकांचा थोडक्यात परिचय पाहूया. डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांचा जन्म 11 जुलै 1934 रोजी कोकणातील तळा या गावी झाला. यथासमय त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आणि त्यांनी त्यांचा वैद्यकीय व्यवसाय मुरगुड येथे सुरू केला. व्यवसायाने डॉक्टर असल्याने अनेक वर्ष डॉक्टर काकांनी मुरगुड आणि पंचक्रोशीतील लोकांची खऱ्या अर्थाने सेवा केली आणि बऱ्याच रुग्णांना त्यांच्या शारीरिक रोगातून बरे देखील केले. उपजत असलेलं संतत्व आणि चित्ताची अंतर्मुखता यामुळे व्यवसाय सांभाळीत त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. सर्वसंपन्न अशा व्यावसायिक जीवनातून वयाच्या 52व्या वर्षी निष्क्रियपणे निवृत्ती घेतली आणि आजपर्यंत देशात आणि परदेशात आद्यश्री शंकराचार्य प्रणीत केवल अद्वैत तत्वज्ञान याचा प्रसार आणि प्रसार करीत अनेकांना भवरोगातूनही त्यांनी बरं केलं आहे. डॉक्टर काकांनी अनेकांच्या चित्तात ज्ञान जिज्ञासा जागवली आहे. त्यांचे आध्यात्मिक प्रांतातील विपुल ग्रंथलेखन म्हणजे लेखनयज्ञ आणि त्याहून विपुल मौलिक उद्बोधन म्हणजे वाघयज्ञ हे जर आपण पाहिले तर त्यांच्यातील ईश्वरीय सत्तेचा साक्षात्कारच होतो. डॉक्टर काकांच्या विद्वत्तेला अद्वैत स्वानुभवाची जोड आहेच. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, म्हणजे सर्वभूत हितेरथ असं काकांकडे आणि त्यांच्या कार्याकडे बघून तंतोतंत पटतं. म्हणूनच काकांबद्दलच्या विचाराला देखील साधनेचंच महत्त्व प्राप्त होतं. काका खरे कोण आहेत याची ओळख जर का आपल्याला खरंच नीटपणे झाली ना तर आपला कार्यभाग साधला. ते म्हणतात ना, अंतर्निष्ठाच्या खुणा अंतर्निष्ठ जाणतील. आज डॉक्टर काका आपल्याला इथे लाभलेले आहेत हे आपलं सर्वांचं अहो भाग्यच आहे. डॉक्टर काका, राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनलवर आपलं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे. काका, साधकांना नेहमीच एक भेडसावणारा प्रश्न असा आहे की श्रीगुरूंचं महात्म्य काय आहे आणि शरणागती यांचं अनन्यसाधारण महत्त्व काय आहे, तर याबद्दल तुम्ही आम्हाला काही मार्गदर्शन करू शकाल का? जे तत्त्व सांगितलं जातं त्याचा प्रत्यक्ष अनुभव ज्याला आलेला आहे त्याच्याकडून ते तत्त्व ऐकणं हे जास्त महत्त्वाचं आहे. असं आहे, अनुभव न घेता बोलणं हे सोपंही आहे, बोललं जातंय सुद्धा, पण प्रत्यक्ष अनुभव घेऊन बोलल्यानंतर जे त्याचा प्रभाव असतो तो प्रभाव वेगळाच असतो. आणि म्हणून अनुभवसिद्ध असे जे कोणी महात्मे असतील
त्यांच्याकडून श्रवण करावं आणि ते श्रवण यथार्थ होतं, ते श्रवण फलदायक होतं आणि नंतर आपण पुस्तकात तर सगळंच वाचू शकतो. पुस्तकात सर्व तत्त्वज्ञान पुस्तकात आहे, त्यामुळे ते वाचून झालं असतं पास उभं झालं असतं. पण जर होत नाही याचं कारण आहे त्याचा प्रभाव नसतो, आणि प्रभाव नसतो याचं कारण आहे त्याच्या मागे जो अनुभव लागतो तो अनुभवाची बैठक नसते. त्या अनुभवाची बैठक असलेलं बोलणं हे वेगळं आणि अनुभवाची बैठक नसताना केलेलं बोलणं हे दोन्ही वेगळं आहे. आणि काका शरणागती, आता शरण शब्दाचा अर्थ व्यवहारामध्ये शरणागतीत समाधानी शब्द वाटत, कोणी कोणाला शरण गेलं म्हणजे असं वाटतं हे काही ते कमी पण आहे. पण इथे शरणागती शब्दाचा अर्थ असा होतो की त्याचं सांगेल ते पूर्णपणे ऐक समजावून घेणं आणि त्यानुसार वागणं आणि जगणं त्याला शरणागती म्हणतात. शरणागतीमध्ये व्यक्तीचा संबंध नाही, मी कोणा एखाद्या व्यक्तीला शरण जात नाही, ती व्यक्ती जे काही मला सांगते त्या सांगण्याला शरण जातो आहे. आणि जे सांगितलं जातं ते शास्त्रशुद्ध असतं, अनुभवसिद्ध असतं आणि त्यामुळे शरणागती हा शब्द परमार्थामध्ये अत्यंत चांगल्या ह्यांनी वापरतो. व्यवहारात जितका बदनाम झालेला शब्द आहे तो त्याला शरण गेला म्हणजे संपलं त्याचं असं इथं नाही, जो शरण गेला तो तरला असं उलटं इथे आहे. जे आपल्याला सांगण्यात येतं त्याचा एक फुल संपूर्णपणे ॲक्सेप्टन्स करणं, नैष्कर्मसिद्धी ह्याच्यामध्ये कर्माबद्दल सांगितलेलं आहे, तर कर्म आणि कर्मयोग ह्याच्याबद्दल आम्हाला काही मार्गदर्शन कराल का? आता कर्म आपण सामान्य गोष्टी आपण ज्या करत जातो हाताने पायाने तो विचाराने वगैरे वगैरे त्यांना नुसतं कर्म म्हणतात. आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ते कर्म करणं ते जे कर्म होतं त्याला कर्मयोग असं म्हणतात. आणि कर्मयोगाचा हेतू असा आहे की कर्मापासून मुक्त व्हावं, मोकळं व्हावं, कर्माचा लेप लागू नये, कर्मामुळे होणारे जन्ममरणाचं चक्र जे आहे ते थांबवं आणि नैष्कर्मसिद्धी प्राप्त व्हावी. मोठा शब्द आहे फार, पण नैष्कर्म शब्दाचा अर्थ असा आहे की मी जे कर्म करतो त्याचा लेप मला लागत नाही. लेप लागत नाही ह्याचा अर्थ त्याचा जो अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम आहे तो परिणाम होत नाही. असं न होण्यासाठी त्यांनी ते नैष्कर्मस्थितीचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे तस्मात शास्त्रांप्रमाणं ते कार्य व्यवस्थित हो, अगदी बरोबर आहे. काय करावं काय करू नये हे शास्त्राचं निर्णय देते, ते शास्त्र जो निर्णय देतं त्याप्रमाणे करावं. आणि काका नैष्कर्मसिद्धी ही संकल्पना अजून थोडी विस्तृत स्वरूपात सांगू शकाल का? कारण आपला तोच विषय आहे आता. असं आहे, आपण जे कर्म करतो त्याचा कर्माचा आपल्याला लेप लागतो, याचा अर्थ त्या कर्माचं बंधन पडतं आपल्यावर. आणि बंधन पडतं याचं कारण आहे ते मी केलं असं मी समजतो. आणि एकदा ते बंधन पडलं की मग जन्म मरणाच्या चक्रात सापडावं लागतं. म्हणजे परमार्थाचा एक हेतू जो आहे जन्म मरणाच्या चक्रातून सुटणं, तो हेतू साध्य होणं शक्य नाही जर कर्म मी करतो असं खाते असेल तर. आणि मीच कर्म करतो असं ठरलं की कर्माचा लेप आलाच. आणि कर्माचा करता मी नाही, परस्पर कर्म होतात अवयवांकडून, असं ज्याचा आत निर्णय झालेला आहे, खरोखर झालेला आहे, सांगण्यापुरता झालेला नाही, असं निर्णय झालेला आहे, तो जन्म मरणाच्या चक्रातून सुटतो. आणि जन्म मरणाच्या चक्रातून सुटणं हे आपल्याला श्रद्धेने स्वीकारावं लागतं. बरोबर आहे काका, अगदी मौलिक मार्गदर्शन आहे. आणि या ग्रंथामध्ये कर्माणी आत्मज्ञान होत नाही असं सांगितलेलं आहे, तर आपण कर्मापासून तर आपण सुटू शकतच नाही. म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे कर्म तर आपण आपल्याला करायचीच आहे आणि या देहामध्ये आल्यामुळे, तर मग आत्मज्ञानाकरता पण आपण बाकीचे जे काय अभ्यास करतो कर्म करतो तर मग त्याची सांगड कशी घालावी की कर्मानी आत्मज्ञान होत नाही अशी सांगड कशी घालावी? असं आहे, कर्म हे देहनिर्वाहाचं साधन आहे. मुख्य गोष्ट आपलं शरीर जे आहे ते शरीराचे व्यवहार जर चालत हवे असतील तर कर्म करावंच लागतं. पण आत्मस्वरूप जे आहे त्या आत्मस्वरूपाला व्यवहार नाही आहे आणि व्यवहार नसल्यामुळे त्याला मग शरीराची आवश्यकता नसते. आणि जिथे शरीराची आवश्यकता नसते तिथे तेच शरीर मी आहे असं जेव्हा म्हणतो आपण अज्ञानामुळे, तेव्हा मग शरीराची गरज कधी संपतच नाही. आणि शरीराची गरज संपली नाही की पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा चक्रात सापडावं लागतं. काका म्हणजे ह्याचा संबंध आपण कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती किंवा देहसत्तेत्व भ्रांती ह्याच्याबद्दल लावू शकतो. तू करता ऐसे म्हणूशी तेने तू कष्टी होशी असं संतांचं प्रमाण आहे. म्हणजे कर्म मी करतो नाही, कर्म होतात हा जो विचार लक्षात आला
ती कर्म होतात, मी करतो म्हटलं की आलं कर्तृत्व, ते होतात म्हटलं की परस्पर झालं. करायचे असतात मीच, ते एक आणखी गुंत आहे, करायचे असतात मीच, पण मी केलं तरी सुद्धा ते मी केलं नाही, असं आत्मनिर्णय असणं हे महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं आहे ते आत्मा निर्णय असं असणं. मी करत नाही म्हणून नुसतं सांगून काही भागत नाही. काका, ज्यावेळेस कर्माची पूर्तता होते किंवा उपासनाने मोक्षापर्यंतचा प्रवास होतो, तसं जेव्हा आत्मज्ञान जे झालेलं असतं, अशा सत्पुरुषाला कर्माची आवश्यकता उरलेली नसते असं म्हटलं जातं. खरी कर्माची आवश्यकता उरलेली नसते, कारण त्यातून जे मिळवायचं असतं पापपुण्य, त्याचा तो पलीकडे गेलेला असतो. पण तरी सुद्धा शेष प्रारब्ध ज्याला म्हणतात, उरलेलं प्रारब्ध असा त्या देहाबरोबर जे प्रारब्ध घेऊन येतो तो, त्या प्रारब्धानुसार त्याला ते कर्म करावंच लागतं. त्या कर्मातून त्याची सुटका होत नाही. मग कर्म कुठलं असेल ही गोष्ट वेगळी. तुकाराम महाराजांनी लोकजागृतीचं कर्म केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी लेखनाचं कर्म केलं, पण शेवटी ते कर्म करावंच लागतं. काका, एक प्रश्न अजून असा येतो साधकांकडनं की जीवनमुक्तावस्थेमध्ये बाधित आणि मृत्यूने कर्मे, योग, उपासना होत राहतात, याविषयी आपण सविस्तरपणे सांगू शकाल का? खरं म्हणजे मुक्त झालं तर मोक्षासाठी कुठलं कर्म करण्याची आवश्यकता उरू नये. कारण एकदा सिद्ध झाल्यानंतर कर्म ती कशा, त्याची साधनं जी आहेत ती साधनं सोडली ती चालतील. पण शेवटी जरा म्हणतात पडिले वळण इंद्रिया सकळं, असं इंद्रियाला वळण पडलेलं असतं आणि वळण पडलं असल्यामुळे तो गरज नसली तरी साधना करतो. उदाहरणार्थ नामसाधन आहे, सर्वात ह्याचा रोख नामसाधनेकडे जास्त आहे. नामसाधनेने जे मिळवायचं ते मिळालेलं आहे, तरीसुद्धा नामसाधनेची एवढी सवय लागलेली असते की त्याच्याकडून नाम होतच राहतं. नामसाधना किंवा नाम घेणं हे म्हणजे आपलं भिंदेलं असतं. तुम्ही म्हणता, तुम्ही जो शब्दप्रयोग वापरता की ते भिंदलं असतं, एक जसं विष अंगात भिंत, तसं नामाचं प्रेम अंगात भिंत, असं तुम्ही शब्दप्रयोग केलेला आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. नाम हे तुमचा स्वभावाचा एक भाग होऊन राहतं. आता हे जास्त आपल्याला कळेल, आपला एक स्वभाव असतो, तर स्वभावाचा नाम हा एक भागच होऊन राहतो. आणि मग काका, तिथे नाव घ्यायची अशी गरज पडत नाही आणि नाव आपोआप घेतल्या जातं. बरोबर आहे, मुद्दाम घेणं त्याला साधना म्हणतात. मी मुद्दाम जेव्हा नाम घेतो ठरवून, तेव्हा त्याला साधना असं म्हणतात. पण जेव्हा साधनाचा हेतूच काही संपलेला असतो, तेव्हा जे नाम होतं ते निष्फळ ज्याला म्हणतात ते निष्फळ असतं. म्हणजे जास्त पुण्य वगैरे काही मिळत नाही तरी, कारण त्याला पापपुण्याच्या पलीकडे गेलं असतं. आणि कुठल्याही कर्माचा लेप लागत नाही आणि त्याच्यामुळे परत पुनर्जन्मात मुक्तता झालेलीच असते. कारण कर्म करता मी आहे असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत लेप लागणारच आहे. तू आहेस तर भोग त्याची फळं, जर करता तू आहेस तर त्याची फळं तुला भोगली पाहिजे. पण जेव्हा मी करता नाही असं ठरतं आणि जी परस्पर सगळी चाललेली आहेत असं जेव्हा ठरतं आतमध्ये, खरंच ठरतं हे नेहमी सांगावं लागतं, खरंच ठरतं. नाही तर तोंडाने बोलणं तर खूपच सोपं आहे, पण खरंच जेव्हा ठरतं त्यावेळेस ती कर्म जे असतात त्याची जी फळं असतात ती इंद्रियांबरोबर जातात. तो जीव जो असतो त्या जीवाला चिकटून राहत नाही ती. मग काका, अशा परिस्थितीमध्ये आपण म्हणतो सर्व भूते इथे रता, आपण हे जे म्हणतो तर सत्पुरुषांची कर्मे लीला ठरते असं आपण म्हणतो, तर लीला हा परमेश्वराचा स्वभाव आहे, तर ह्या संदर्भामध्ये आपलं काय मार्गदर्शन असेल? लीला म्हणजे सहजता. अच्छा, हेतुशून्यता त्याला लीला म्हणणार. पण काका, हे म्हणजे आता ज्या ईश्वरी लीला असतात त्यात सर्व काही ना काही कारणास्तव किंवा काही ना काही हेतूनी झालेल्या आहेत. म्हणजे आपण लीलेचा शब्द अर्थ वेगळा आहे. ती जी ईश्वराची लीला आहे त्याचा सर्व संबंध कर्माशी आहे. आता ईश्वराने एवढं मोठं जग निर्माण केलं, ती त्याची एक लीला आहे. ती लीला, त्या लीला शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक, ईश्वराने कर्म करून जग निर्माण केलं त्याला लीला म्हणतात, आणि जीवनमुक्त स्थितीत जी कर्म होतात त्यात येणारे हेतुक असतात त्यालाही लीला असं म्हणतात. पण लीला शब्दाचे दोन अर्थ लक्षात ठेवले पाहिजे. मग काका, संतांच्या कडून जी लीला होते किंवा सत्पुरुषांकडनं जी लीला होते त्याच्या मागे जनसामान्यांचा उद्धार व्हावा हा पण एक हेतू असतोच ना? असतो, पण तो ईश्वर दत्त हेतू आहे. हा त्यांचा स्वतःचा हेतू नाही, त्यांचा स्वतःचा हेतू नाही. ईश्वराने
त्यासाठी नियोजन तसं केलेलं आहे. मग जसं परमेश्वर जगाला चालवतो, आपण जसं विष्णूला जगाचा नियंता म्हणतो, तसं संत पण म्हणजे तो हे कार्य संतांच्या माध्यमातूनच करून घेतो असं म्हणता येईल. म्हणता येईल, बरोबर आहे. कारण ईश्वर स्वतः काही येऊन काम करत नाही, कोणतरी माध्यम त्याला लागतंच, आणि ते संत असतात. मग अद्वैत तत्वज्ञानाच्या अभ्यासात जेव्हा आपण म्हणतो की ब्रह्मावर जग भासतं, तर ही जी संकल्पना आहे ही समजून घेण्याकरता म्हणून नेहमी एक दृष्टांत नेहमी दिला जातो, त्याला रज्जू सर्पाचा दृष्टांत आपण म्हणतो. तर त्या संदर्भात रज्जू सर्प दृष्टांताने अनिर्वचने खाती ही स्वीकारलेली आहे हे कसं समजून घ्यावं आपण, आणि त्याच्याच जोडून त्याच्या अनुषंगाने विवर्तवाद हा कसा आपण समजून घ्यावा? अनिर्वचने ह्याचा अर्थ असा ज्यासंबंधी निश्चित वचन करता येत नाही, पण तरी समजावून तर सांगायला पाहिजे. मग समजावून सांगण्यासाठी जे काही दृष्टांत वापरले जातात ते केवळ समजावून सांगण्यापुरते असतात. एकदा त्यांनी समजलं जे काही समजायचं ते, की ते जे दृष्टांत आहेत ते दृष्टांत बाजूला पडतात, मग त्याचा त्याला काही अर्थ राहत नाही. आणि असे जे हे आहेत अनिर्वचनीय, ज्याचं वचन करण्याची आवश्यकता नाही, असं हे लक्षात घ्या. अनिर्वचनीय म्हणजे ज्याविषयी काही बोलता येत नाही असं नाही, तर त्याची आवश्यकता राहत नाही शिल्लक. अच्छा, हा बारकावा आहे. हां काका, आता याच्यामध्ये रज्जू सर्प येतो बोलण्यामध्ये नेहमी, तर आता रज्जू सर्प म्हणजे नक्की काय आणि तो कशाकरता वापरला आहे याचं थोडंसं मार्गदर्शन मिळालं आपल्याला, आणखीन मग आपण पुढे अनिर्वचने खाती किंवा त्याच्यानंतर त्याला जोडून पुढे विवर्तवाद. असा हल्ली काय आहे, हल्ली असा रज्जूवर सर्प पडलेला कोणाला दिसत नाही. कारण जुन्या काळी जेव्हा उजेड दसायचा, आता हल्लीसारखा झगमगाट आहे, तो झगमगाट हे जो दृष्टांत समोर आला हा झगमगाट नव्हता. झगमगाट नसल्यामुळे कुठेतरी दोरी पडलेली असायची, तर माणसाच्या मनामध्ये असं लांब काहीतरी दिसलं की ते सर्प असावा असं भय असतं. आणि भय कशासाठी असतं आपल्याला ठाऊकच आहे. मग ते भय वाटण्याचा आता अनुभवच येत नाही. तसा अनुभव येत नाही कारण स्पष्ट उजेड आहे सगळीकडे. स्पष्ट उजेड असल्यामुळे रज्जूवर सर्प दिसला असं सहसा अनुभवाला येत नाही. म्हणून तो दृष्टांत जुना आहे, त्या काळाला धरूच आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मग काका, त्याला आजच्या काळाला अनुरूप दृष्टांत जर का बघायचा झाला तर मग कुठला दृष्टांत आपण सांगू शकाल? आता पोडाचं उदाहरण, झाडाचं पोड. आता मृगजळाचा दृष्टांत, मृगजळाचा आता सर्वांच्या अनुभवाला येणारी गोष्ट आहे. आजच्या काळात सुद्धा पाणी नसताना पाणी दिसणं ही गोष्ट फार कॉमन नाही, पण तरीसुद्धा अनेकांना दिसते. तो दृष्टांत जास्त चांगला. मग काका, याला जोडून विवर्तवाद म्हणून येतो, तर विवर्तवाद ही संकल्पना काय आहे हे थोडं जाणून घ्यायची इच्छा आहे. विवर्त म्हणजे एका जागी दुसरंच काहीतरी दिसणं, आणि जे दिसतं त्याचा विवर्त होतो. मग आता रज्जूवरती सर्पाचा विवर्त होतो, रज्जूवर दोरीवरती सर्पाचा विवर्त होतो, म्हणजे दोरीऐवजी सर्प दिसतो. असे सर्प दोरीऐवजी सर्प दिसणं ही जी प्रक्रिया आहे त्याला विवर्त म्हणतात. विवर्ताचं प्रक्रिया आहे, विवर्ताची प्रक्रिया आहे ती. आणि मृगजळाच्या उदाहरणामध्ये जमिनीवर मृगजळ भासतं म्हणजे त्याचं विवर्त. हा, विवर्त, बरोबर. छान छान. कारण असं एकदा जरी कळलं ते मृगजळ आहे ते दिसण्याचं बंद होत नाही हे लक्षात ठेवावं. मला लांबून मला माहिती आहे हे खरं पाणी नाही आहे, तरी ते तुम दिसायचं बंद होत नाही. तसं आहे जग हे मिथ्या आहे असं जरी कळलं तर जग सत्यत्वाने दिसण्याचं कमी होणार नाही. आता हे मुद्दाम लक्षात ठेवायला पाहिजे, नाही तर आता जीवनमुक्त स्थितीत जग सत्यत्वाने दिसत नाही, मग त्याला काही व्यवहार व्हायचं कारणच नाही काही. तर असं नाही, जीवनमुक्त स्थितीत ते व्यवहार होतच राहतात. त्याचं कारण आहे ते बाधितानुवृत्तीने तो दृश्य जगाकडे पाहतो. आणि ती बाधितानुवृत्तीचा हा शब्द जो आहे त्याचा किचकट आहे. बाधितानुवृत्ती बाध शब्दाचा अर्थ असा होतो आहे पण खरं नाही, त्याला बाध म्हणतात. आहे दिसतंय पण तरी खरं नाही आहे. मृगजळाचा बाध होतो, आणि बाध होतो शब्दाचा अर्थ ते खरं नाही हे आतमध्ये पटलेलं असतं, कळलेलं असतं, तरी ते दिसत राहतं. असं जे काही असतं त्याला बाध असं म्हणतात. काका, मृगजळाच्या उदाहरणामध्ये
म्हणजे एकदा कळलं की हे मृगजळ आहे त्यामुळे म्हणजे हे खरं पाणी नाही आहे, तर हे लौकिकामध्ये आपल्याला पटतं आणि एकदा कळलं की परत सांगायची गरज पडत नाही. पण मग जेव्हा अनित्याचा विचार होतो किंवा जगाचा विचार होतो त्यावेळेस मग हा विचार का बरं दृढ राहत नाही आपल्या अंगात? दृष्टांत नेहमी एकदिशी असतो, म्हणजे कसं आहे समजण्यापुरतं असतो. एकदा ते समजलं की दृष्टांत बाजूला ठेवायचा, त्यातलं तत्त्व आहे तेवढंच फक्त स्वीकारायचं. दृष्टांत एकदिशी असतो एवढंस लक्षात ठेवा, कारण जे आपलं जाणून घ्यायचं आत्मानावर तत्व त्याला दृष्टांत देण्यासारखी वस्तूच जगामध्ये नाही. म्हणून ते नेती 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 करत शेवटी जो विचार जातो तिथपर्यंत की हे नाही हे नाही हे नाही, त्याच्यामध्ये तो एकेका गोष्टीचा आपण त्याला बाद करणं म्हणूया का त्या गोष्टीचा जेव्हा नेती नेती म्हणतो त्याचा आणि बाद याच्यामध्ये काही फरक आहे का? बादच करणं, त्याला बादच म्हणायचं. पुढे एक असं आहे स इति असंही होतं. अच्छा, हे ब्रह्म नाही हे ब्रह्म नाही हे ब्रह्म नाही, आणि त्याच्या नंतर असं आहे हे ब्रह्मच आहे सर्वम खरुजम ब्रह्म ह्या शास्त्राप्रमाणे, असं असं मोठं विचित्र आहे ते. पण सुरुवातीला निर्णय करावा लागतो हे ब्रह्म नाही, पण निर्णय झाल्यानंतर दिसतच राहतं. मग दिसतच राहिल्यानंतर हे मग काय दिसतं? फार छान, या संकल्पना खूप छान प्रकारे समजून घेतल्या तर खूप रॅशनल वाटतात. खरंय काका, कर्माची चार फळे आहेत उत्पत्ती प्राप्ती विकार आणि संस्कार, पण याच्यामध्ये कुठे मुक्ती बसत नाही. म्हणजे कर्म हे मोक्षाचं साधन नाही थोडक्यात, तर हे विधान जे आहे की मुक्ती या चार फळांमध्ये बसत नाही, तर हे कसं समजून घ्यावं? असं आहे, जीव नित्य मुक्त आहे पहिल्यापासूनच. कोणताही जीव नित्यमुक्तच आहे, पण नित्यमुक्त असताना सुद्धा मी मुक्त आहे असं त्याला कळत नाही, अनुभव येत नाही, तेव्हा मुक्तीची साधनं निर्माण करावी लागतात. मग मुक्तीची साधनं निर्माण केली की नंतर साधनंही मिथ्या ठरतात, कारण जे सत्य आहे त्याला साधनांची गरजच नसते. सत्य जे आहे त्याला साधनांची गरजच नसते, आणि म्हणून मग ते असं परस्पर विरोधी विधानं करावी लागतात. म्हणजे जसं म्हटलं की मुक्त होता परी बरे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे, बरोबर हे माझं हे माझं हे माझं असं ममत्व ज्याला म्हणतात ते ममत्व घेऊन बसला. ममत्व आलं की सत्यत्व आलं, सत्यत्व असल्याशिवाय ममत्व येत नाही. मग सत्यत्व आलं की मिथ्यात्व बिघडलं. फार छान, फारच छान काका. काका, श्रुती म्हणजे उपनिषद, संत आणि श्रीगुरु यांच्याप्रमाणे जे होणारं ज्ञान असतं ते बलवान असतं असं म्हणतात, तर हे वाक्य आपण कसं समजून घ्यावं? आता श्रुती जे सांगते ते श्रुतीने सांगितल्यानंतर होणारं जे ज्ञान आहे ते सर्वात श्रेष्ठ असतं आणि ते सत्य असतं. म्हणून त्यात बलवान शब्दाचा अर्थ आपला व्यावहारिक दृष्टीने बल असं नाही अर्थ, तर ते श्रेष्ठ असतं आणि म्हणून ते मग श्रुतीने होणारं ज्ञान बलवान असतं, मग ते सर्वात श्रेष्ठ असतं आणि सत्य असतं. बाकीची होणारी ज्ञानं जी आहेत ती मिथ्या आहेत, भ्रामक आहेत, कारण ते पूर्वी नव्हतं आत्ता आहे आणि पुढे असणार नाही असं जे जे काही आहे ते सगळं मिथ्या. पूर्वी नव्हतं आज आहे नंतर असणार नाही असं जे सगळं मिथ्या आहे. आता फार लांब नको जायला आपलं शरीर, म्हणून आपल्या शरीरापासून सुरुवात केलं सर्वात चांगलं, ते नाही पटलं तर तुझं शरीर. म्हणजे त्याच्या देहादी जगत हा संपूर्ण विचार त्याच्यात आला. काका, नुसते कर्म आणि ज्ञान दोन्ही स्वतंत्रपणे मोक्ष देऊ शकत नाही असं म्हटलेलं आहे, आणि याच्या संदर्भामध्ये 55 एक श्लोक येतो ज्याच्यामध्ये बाध्य बाधक संबंध सांगितलेला आहे. तर कर्म बाध्य तर ज्ञान बाधक असल्याने मोक्षाला कर्माचा स्पर्श नाही. तर आता ही जी संकल्पना आहे की नुसते कर्म किंवा ज्ञान दोन्ही स्वतंत्रपणे मोक्ष देऊ शकत नाही, तर हे विधान कसं समजून घ्यावं? कारण कर्म तर करायला पाहिजे जेणेकरून ज्ञान होईल ज्ञान प्राप्तीसाठी, आणि ज्ञानामुळे ज्ञान नसेल तर मग मोक्ष प्राप्त कसा होईल? तर मग या विधानाची सांगड कशी करून घ्यावी? असं आहे, ज्ञानयुक्त कर्म आणि ज्ञानावाचून केलेलं कर्म असा फरक लक्षात घेतला. अच्छा, ज्ञानयुक्त कर्म केलं जर सगळ्या संतांनी ज्ञानासह कर्म केलं, ज्ञान झाल्यानंतरही कर्म केलं,
कारण प्रारब्ध ते कर्म करायला भाग पाडतं. प्रारब्धाचा एक सिद्धांत आहे, जीवन मुक्त जरी झाला ते त्याच्या शेष आयुष्यामध्ये जे काही करायला पाहिजे त्या प्रारब्धानुसार ते त्याला करावंच लागतं. म्हणजे सत्पुरुषाला पण आत्मज्ञानानंतर प्रारब्धातून मुक्ती नाहीच आहे, कसं करत नाही प्रारब्धातून आणि प्रारब्धानुसार कर्मातून जरी काही वाटायला आलेलं आहे ते सगळं शरीराकडून ते वसूल करून घेतलं असं सोडत नाही. आता हा शब्द जास्त चांगला आहे. आणि दोन्ही गोष्टी म्हणजे कर्म आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी एकत्रपणे पाहिजे आत्मज्ञानासाठी आत्मज्ञानाकरिता. क्रम आहे त्याच्यात, कर्म उपासना ज्ञान असा क्रम. एकाने चित्तशुद्धी, एकाने चित्तशांती, एकाने चित्ताचा चैतन्यातलं आहे. आता ही जी काही सरणी आहे त्या सरणीमध्ये ज्याला त्या एक रोल आहे ज्याचा त्याचा तो रोल केला की ते निवृत्त होतं. पण काका आपण जेव्हा म्हणतो की कर्म उपासना आणि ज्ञान, मग निष्काम कर्माने नुसतं कर्म करून नाही निष्काम कर्माने चित्तशुद्ध होणार आहे. हो, निष्काम कर्म चित्तशुद्ध हेतू सह केलं मग सकाम की ते चित्तशुद्ध होत असतं. कारण मलिन झालं, अपेक्षेने मलिन झालं. अपेक्षेने म्हणजे जर अपेक्षा पूर्ण झाली तर बरं वाटतं तेही मालिन्यच आहे, नाही पूर्ण झाली तर बरं वाटत नाही तेही मालिन्यच आहे. आता हे विचित्र आहे, अपेक्षा पूर्ण झालं तर बरं वाटलं मालिन्यच आहे. कारण मूळचं बरंच आहे ते मूळचं आनंदरूप असताना पुन्हा आनंद मला वाटला हे आता कसं काय बसतं. म्हणजे सुख दुःखे समय कृत्वा लाभालाभो जयाजो, याच्याप्रमाणे सुख झालं किंवा दुःख झालं कुठल्याही प्रकारे आतमध्ये आनंदीच आनंद असलं पाहिजे. आनंद त्याला धक्का लागत नाही. म्हणजे आनंदी असलं पाहिजे हे म्हणणं पण चुकीचं ठरलं. असतोच तो, असतोच नाही असं वाटतं म्हणून मग असला पाहिजे असावा आयकडे कोणास ठाऊक असे भेद निर्माण होतात. फारच छान, या संकल्पना अतिशय मार्मिक आहेत काका. काका दुसऱ्या अध्यायामध्ये महावाक्य उपदेश बरा परी त्याचा जपनही बोलला. तर महावाक्याचा आपण जप करू शकत नाही आणि महावाक्याने सरसकट सर्वांना ज्ञान होत नाही असं अध्याय 2 म्हटलेलं आहे. तर मग महावाक्याचा ज्याला म्हणतो आपण त्याचं महत्व काय किंवा त्याच्यामुळे सरसकट सर्वांना ज्ञान का होत नाही जर का महावाक्य एवढं महत्वाचं आहे आणि त्याला महावाक्य म्हणतो आपण आणि ते श्रीगुरुमुखातून आलेलं आहे तर मग त्याचा सरसकट सगळ्यांना का ज्ञान होत नाही. महावाक्याने एकदा ते वाक्य रुजलं आतमध्ये तत्वमसी ते मी आहे असं एकदा ठरलं की ठरल्यानंतर पुन्हा पुन्हा ते म्हणावं लागत नाही. आणि पुन्हा पुन्हा म्हणावं लागत असेल तर ते रुजलेलं नाही. अच्छा. एकदा मी माझं नाव देशमुख आहे हे रोज मला आठवावं लागत नाही. सकाळी उठल्यावर जा रे मी देशमुख आहे असं आठवावं लागत नाही. आठवावं लागलं समजायचं आतमध्ये ते बसलेलं नाही अजून. विशेषतः बायकांच्या आडनावं जेव्हा बदलतात लग्नानंतर तेव्हा त्यांना हा अनुभव येऊन जातो. पूर्वीचंच नाव लिहून टाकतात किंवा तरी. काका अन्वय आणि व्यतिरेकाची भाषा ही सतत येते तर अन्वय आणि व्यतिरेक साधना पद्धती साधकासाठी कशी उपयोगी ठरते. असं आहे अन्वय व्यतिरेकामध्ये हे ब्रह्म नाही हे ब्रह्म नाही हे ब्रह्म नाही याला व्यतिरेक म्हणतात. प्रत्येक गोष्ट जे दृश्य आहे जे जे दिसतं जे जे कळतं 5 ज्ञानेंद्रियांचा जे विषय होतं ते सगळं ब्रह्मरूप नाही हा व्यतिरेक झाला. पण ज्ञान झाल्यानंतर सर्वम खर्वेदम ब्रह्म हा जो अनुभव येतो तर प्रत्येक दिसणारी प्रत्येक गोष्ट ही ब्रह्मरूप आहे असं उलटं होऊन जातं. सुरुवातीला अभ्यास करताना हे ब्रह्म नाही हे ब्रह्म नाही असं म्हणावं लागतं आणि म्हणता 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 ब्रह्माची काही जी म्हणजे दृश्य जे जग आहे त्या दृश्य जगापासून ब्रह्माची सोडवणूक होते आता ते एक विशेष आहे. हे पण बोलायची भाषा झाली ना. हां, दृश्य जगापासून ब्रह्माची सोडवणूक आपण करायची. सोडवणूक झाल्यानंतर म्हणजे दिसतं ते काय दिसतं ते एका ब्रह्माशिवाय काहीही नाही. जे दिसतं ते सगळं भ्रामक आहे पण भ्रामक असलं ते दिसत राहतं म्हणून जे भ्रामक आहे तेच म्हणत. आणि काका याच्यामध्ये अन्वयाचा दृष्टांत म्हणून जसं हारामध्ये प्रत्येक फुलामधून जसा दोरा गेलेला आहे आपण तो अन्वय म्हणतो तसंच या प्रत्येक दृश्य जगतामध्ये जे काही दिसतंय त्या सगळ्यांमध्ये तोच आहे. अगदी खरं. तत्सृष्ट्वा तदनु प्राविशत अशा अर्थाने तो सगळ्यांमध्ये प्रविष्ट झालेला आहे. प्रविष्ट आहेच तो आपण झाला म्हणतो
परत ही बोलायची भाषा झाली. ती होण्याची भाषा नाही काही. होण्याची भाषा आली की काही ते पूर्वी नव्हतं झालं. पूर्वी नव्हतं ते झालं असं. आता झालं म्हणलं तर पूर्वी नव्हतं. मग पूर्वी नव्हतं असं कधीच नाही. ते काला बाधित सर्वत्र सदासम. फार छान काका, फारच छान काका. परमार्थामध्ये आपण नेहमी विचार करतो आणि विचार तुम्ही नेहमी म्हणता की विचार हे सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे. तर विचार करताना आपण नेहमी नित्य अनित्य सार असार असा विचार करतो. त्याच्यामध्ये अनात्माचं मिथ्यत्व कसं काय आपण समजून घ्यायचं? आता मिथ्यत्वाची व्याख्या आहे. पूर्वी नव्हतं आता आहे आणि पुढे दिसत नाही, पुढे नष्ट होतं, ही मिथ्यत्वाची व्याख्या आहे. आता हे सगळं आपलं जे दृश्य आहे ते दृश्य ह्या ज्याच्यात लागू पडतं. पूर्वी नव्हतं आज दिसतं आहे, पुढे असणार नाही. आता लांबचं सोडून द्या, हे पूर्वी नव्हतं आज आहे आणि पुढे नक्की असणार आहे ते तू म्हणायचं. आपलं आपल्याला म्हणायचं खूप वाटतं. पण ते पूर्वी पुढे असणार नाही हे अगदी खरं आहे. असं जे काय असतं ते मिथ्यत्वाचं लक्षणच आहे. पूर्वी नव्हतं मध्येच दिसायला लागतं, पण जसं बंद होऊन जातं असं जे काही असतं त्याला मिथ्या म्हणतात. आणि याच्यामध्ये आपले इंद्रिय बहिर्मुख असल्यामुळे आपण प्रत्येक वेळेस जगताचाच विचार करतो. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण नेहमी जेव्हा जेव्हा जगताबद्दल बोलतो तेव्हा देहादी जगत ही संकल्पना तुम्ही मांडली काका. तर श्रोत्यांकरता म्हणून ती संकल्पना तुम्ही जरा आणखीन सांगू शकाल का की देहादी जगत? कारण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. असं आहे. आता माझं घर आहे, ते माझं घर मिथ्य आहे. आता माझं घर म्हणण्यात मजा आहे. तुझं घर मिथ्या ठरवणं सोपं आहे. पण माझं घर मिथ्या आहे असं ठरलं तर मग समजा काही कारणाने घर पडलं, भूकंप झाला आणि घर पडलं, ते घर पडल्यानंतर माझं म्हटलं असतं तर वाईट वाटलं असतं. पण माझं न म्हटल्यामुळे ठीक आहे पडलं, सगळीकडे झालं कंप, त्यामध्ये हे पण गेलं. म्हणजे त्याच्यापासून जी व्यथा आहे, जी वेदना आहे, जो काही त्रास आहे, तो काहीही न होणं हे त्याचं फळ आहे. अच्छा. मुख्य फळ ते आहे. ते जावं असं नाही, ते जातं असंही नाही, पण गेलंच समजा तर दुःख होऊ नये. आणि एकाच कर्मामुळे काका वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे अनुभव, म्हणजे सुख किंवा दुःख. एखादं कर्म जेव्हा घडतं किंवा एखादी घटना घडते, परिस्थिती निर्माण होते, त्या एकाच परिस्थितीमधून वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं, म्हणजे आपण जसं म्हणतो की अनुकूल संवेदिनम सुखम, तर अनुकूल असेल तर आपल्याला सुख होतं आणि प्रतिकूल असेल तर दुःख होतं. असं आहे. अनुकूल प्रतिकूल यामध्ये द्वैत आहे. अद्वैतानुभवामध्ये अनुकूल प्रतिकूल सिद्धच होत नाही. अद्वैतानुभवामध्ये हे अनुकूल आहे, हे प्रतिकूल आहे, अशा गोष्टी सिद्धच होत नाहीत. सिद्धच होत नसल्यामुळे अनुकूलाने सुख वाटणं आणि प्रतिकूलाने दुःख वाटणं हे बिघडू हे शिल्लक राहत नाही. मग सुखदुःखे समय कृत्वा लाभा लाभो जय अजैव अशी जी स्थिती असते ती आपल्याला प्राप्त होणार आहे. छान छान असे छोटे छोटे मार्मिक बारकावे आहेत काका. हे फारच छान काका. एक शंका नेहमी साधकांना वाटते ती अशी की परमार्थामध्ये अहम किंवा अहंकार हा शब्द वापरला जातो तर तो चिदाभासासह वापरला जातो. आता चिदाभास हे काय प्रकरण आहे? कारण चिदाभास हा शब्द आला की नेहमीच एक काहीतरी म्हणजे गूढ काहीतरी असं वाटतं. चैतन्याचा आभास. आता समजा एक सूर्यप्रकाश आहे, तर सूर्यप्रकाश प्रिझम घेतला एखादा, तर प्रिझममधून सूर्यप्रकाश गेला की सात रंग दिसतात. आता सात रंग दिसले तर ते प्रिझममधून गेले तरच दिसतात, एरवी दिसत नाहीत. त्यामुळे सात रंग जे आहेत ते सत्य नाहीत, ते प्रिझम कंडिशन्ड आहेत. तर मूळचा जो सूर्यप्रकाश आहे तर मूळचा सूर्यप्रकाशात आपल्याला सात रंग दिसत नाहीत. हे जर लक्षात घेतलं चिदाभास म्हणजे चैतन्याचा आभास, म्हणजे आता प्रकाश आहे प्रतिबिंब. आता बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब हा कन्सेप्टच आहे. तो कन्सेप्ट म्हणून स्वीकारायला लागतो. काही गोष्टी श्रद्धेने स्वीकारायला लागतात. आधी बुद्धी स्वीकारली पाहिजे, ती नंतर पारदर्शक आहे असं म्हटलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडतं किंवा असं लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळं
श्रद्धेने गोष्टी स्वीकारत जायचो दृष्टांत म्हणून. एकदा दृष्टांत पटला त्याचं काम झालं की दृष्टांत संपून जातो. दृष्टांताचं काम संपतं. दृष्टांत धरून बसलं की गडबड होते. आणि काका इथे श्रद्धा महत्त्वाची आहे ना. इथे म्हणजे आपण मगाशी सुरुवातीला जे म्हटलं की शरणागती, इथे ती शरणागती आणि त्या श्रद्धेनेच ते स्वीकारणार आहे तो कॉन्सेप्ट. अगदी खरं आहे. स्वीकारलं काम संपलं. फारच छान काका. तुम्ही एक प्रिझम घेऊन जो प्रयोग करून दाखवलेला आहे, मला असं सांगा असं वाटतं इथे प्रेक्षकांना की तो प्रयोग अवेलेबल आहे यूट्यूब चॅनलवर किंवा वेदांत भास्कर .org या वेबसाईटवर. तुम्हाला काकांनी दाखवलेलं जो प्रयोग आहे त्याची व्हिडिओ क्लिप अवेलेबल आहे, ती तुम्ही नक्की बघू शकता. काका, नैष्कर्मसिद्धी या ग्रंथामध्ये एक 116 श्लोक आहे, त्याच्यामध्ये ना बद्ध मुक्त क्षीण तुका म्हणे हा रेफरन्स येतो. आणि त्याच्या अनुषंगाने सूर्यावर अंधार ही कल्पना अद्भुत, तसेच आत्म्यावर अनात्माचा अध्यास ही कल्पना तितकीच अद्भुत आहे असं म्हटलं आहे. तर आत्म्यावर अनात्माचा अध्यास संभवत नाही हे जे म्हणतो आपण, हे ही संकल्पना उदाहरणासह काही सांगता येईल का? सूर्याचंच उदाहरण आहे. सूर्याचंच उदाहरण. पण मग सूर्यावर अंधार संभवत नाही, त्याप्रमाणे आत्म्यावर अनात्माचा अध्यास संभवत नाही, तर हे जे दुसरं चरण आहे हे कसं समजून घ्यायचं? सूर्य कसं ऑब्व्हियस आहे, समोर दिसतो आणि त्याच्यावर कधीच अंधार नाही, पटायला वेळ लागत नाही. पण स्वरूप जे आहे ते असं दिसत नाही, समजत नाही, स्वीकारावं लागतं, श्रद्धेने स्वीकारावं लागतं. आणि श्रद्धेचं जे काम आहे परमार्थात ते हेच आहे की स्वीकारा, होय म्हणा आणि पुढे जा. बरोबर. लर्न इट, एक्सेप्ट इट, यूज इट. म्हणजे यूज द सिस्टम. तुम्ही जे मागे जे म्हणाला होता की लर्न द सिस्टम, यूज द सिस्टम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टम. खरंय. See, it's a system. After all, it is to be used and forgotten. System म्हणजे परमार्थ नव्हे. अच्छा. तर ते सिस्टीमशिवाय परमार्थ होत नाही हे खरं, पण तरी ते म्हणजे ते नव्हे. सिस्टीमचा गुलाम होऊन म्हणजे साध्य काय आहे माहिती पाहिजे. साधना हे साध्य नाही आहे किंवा साधन हे साध्य नाही आहे. साध्यासाठी साधना आहे, साधना सेकंडरी आहे. सोडून द्यायची, सुटली पाहिजे. सोडून द्यायची म्हणजे काय? सुटावी. जसं आपलं स्टेशन आलं की आपण आपली गाडी सोडून देतो, ते जितकं सहज होऊन जातं तितकंच साध आहे ते. साध्य होता साधनाचा नाही. फारच सोपं आहे. म्हणजे तो जो उदाहरण तुम्ही सांगितलं, स्टेशन आलं की आपण सहजतेने उतरून जातो, त्याच्याकरता दुसरा विचारच नाही. तितक्या सहजतेने या गोष्टी व्हाव्या किंवा व्हायला पाहिजे अपेक्षित. काका, भगवद्गीतेतील नैष्कर्मसिद्धी आणि नैष्कर्मसिद्धी भावदर्शन किंवा नैष्कर्मसिद्धी हा जो ओरिजिनल ग्रंथ आहे, ह्याच्यामधलं जे नैष्कर्मसिद्धी आहे ह्याच्यामध्ये काही साम्य आहे का किंवा ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? साम्यच आहे. नैष्कर्मसिद्धीचा अर्थ एकच. नैष्कर्मसिद्धी शब्दाचा अर्थ केलेल्या कर्माचं फळ न मिळणं ह्याला नैष्कर्मसिद्धी म्हणतात. आणि मी करताय असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत त्याचं फळ तर ठरलेलंच मिळणारच आहे. पण तू करता असे म्हणून होशी तेरे तू कष्टी होशी. पण मी करताय असं जोपर्यंत चाललं आहे तोपर्यंत त्याचं फळ मिळणारच आहे. आणि मी करता नाही असं म्हटलं म्हणजे खरंच म्हटलं आणि अनुभवाला आलं तर सर्वात मोठं परमार्थात आहे. मी करता नाही म्हणणं हे अगदी सोपं आहे, कारण ते बौद्धिक काम आहे नुसतं. पण स्वतः मी करता नाही हे आतमध्ये ठसलेलं असणं आणि त्यानुसार आपलं जीवन जगणं ही गोष्ट फार कठीण आहे. नाही तर व्यवहारामध्ये आपलं मी केलं म्हणून झालं, मी नसतं तर होणार नाही, आणि सर्वात माझ्या मागे कसं होणार वगैरे वगैरे हे जे विचार आहेत दुःखदायक, हे क्लेशकारक विचार आहेत. हे क्लेशकारक विचार येऊ नयेत याच्यासाठी हे सगळं आहे. आता हे कशासाठी चाललं आहे समजलं पाहिजे. सिद्धांत जे आहेत याचा हेतू काय आहे की आपल्या जीवनामध्ये क्लेश अजिबात असू देत, दुःख अजिबात असू दे, दुःख संबंध रहित सुख हा परमार्थाचा हेतू आहे. त्या दिशेने सगळं तत्त्वज्ञान आपल्याला सांगतं. तर हेतू जर ठरला लक्षात नाही घेतला तर मग ते त्यालाच फाटे फुटत बसतात. म्हणजे तत्त्वज्ञान आणि संकल्पना लेवलला नैष्कर्मसिद्धी ग्रंथ कुठलाही असो, मग ते गीता असो किंवा हा ग्रंथ असो, शेवटी सांगायचं मूळ तत्त्वज्ञान.
आणि त्याचा परिणाम आणि त्याचं संकल्पना आपण समजून घेणं ही आपली छोटी साधकाची जबाबदारी खरी ठरते. ते रिकन्साईल करणं झालं पुढे आपण घेतलं सांगितलं तर यातलं सांगितलं दोन्ही एकच आहे हेतू. आणि कितीही ग्रंथांमध्ये कितीही वेगळ्या भाषेमध्ये जरी सांगितलं तरी सुद्धा त्याचा सार जे आहे सार तात्पर्य तेच आहे. फार सुंदर असं आहे. मग इतक्या ग्रंथ समजावून घेतलं म्हणजे कन्फर्मेशनसाठी उपयोग पडतो. असंही समजलं असंही समजलं असंही समजलं तिन्ही पद्धतीने समजलं की कन्फर्मेशन होऊन जातं. कन्फर्मेशन झालं की निःसंशय होतं आणि निःसंशय झाल्याशिवाय काही साधत नाही. काका याच्या संदर्भामध्ये एक प्रश्न अजून असा येतो की आपण जेव्हा म्हणतो की आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याला एक्सप्लोअर करतो किंवा खूप वेगवेगळे ग्रंथ वाचतो तर एखाद्या साधकाने खरंच गरजेचं आहे का की खूप वेगवेगळे ग्रंथ वाचावे. म्हणजे एक कॉन्सेप्ट एका ग्रंथात सांगितलं आहे श्रद्धेने तुम्ही म्हणालात जसं की श्रद्धा असेल आणि शरणागती असेल तर एका ग्रंथ पुरेसा आहे का. मग असे किती ग्रंथ वाचावे आणि किती लोकांचे वाचावे. एकाच ग्रंथाचे आपलं काम झालं तर आणखीन ग्रंथ वाचण्याची अजिबात आवश्यकता नाही. पण ते काम झालंय की नाही हे कळणं हे जर अवघड आहे हीच गोष्ट जर अवघड आहे. पण काम झालं तर पुन्हा ग्रंथ जास्त वाचण्याची अजिबात आवश्यकता नाही. मुळात काम झालं ग्रंथ बाजूला ठेवणं साध्य होता साधनाचा ठाव नाही. मग साधन आहे ग्रंथ वाचन हे साधनच आहे ते बाजूला ठेवून जातं. जसं ग्रंथाचा लेखक मी असं जर भूत बसलं डोक्यावरती तर मग ते ग्रंथ लिहून येत उपयोग नाही. मग असं मी ते लेखकाच्या दृष्टीने सांगतो मी माझ्या दृष्टीने सांगतो म्हणणार. काका नैष्कर्म सिद्धी करता जेव्हा आपण साधक म्हणून प्रयत्न करतो तर नैष्कर्म सिद्धी आपली आपल्याला म्हणजे स्वतःला किती साध्य झाली आहे हे ठरवण्याकरता काही मापदंड आहे का किंवा मला कसं कळेल की माझी वाटचाल जी आहे ती प्रगतीपथावर आहे का. पूर्वी ज्या श्रेयासाठी मी धडपडत असे श्रेय मिळावं किंवा दुसऱ्यांनी माझं श्रेय घेतलं असं जेव्हा दुःख होत होतं ते दुःख होईन असं झालं की समजायचं आपलं देशकर्मसिद्धी झालेली आहे. समजा मी एखादी गोष्ट केली अत्यंत यशस्वी झाली मोठी झाली आणि कुणीतरी म्हणालं ते मी केलं आहे म्हणून तर आपलं जराही वाईट वाटता का पण वाईट वाटलंही समजायचं मी करता किंवा अभिमान निर्माण झाला हे घर माझ्यामुळे चाललं आहे असंच हे सगळं रुटीन आहे आपलं जीवनच आहे. घर माझ्या मी नसतं तर ह्यांचं कसं काय होणार आहे मी गेल्यावर कळेल वगैरे वगैरे हे जे काही प्रपंचातलं यातना आहेत यातली एकही यातना शिल्लक राहत नाही. हा सगळ्याचा हेतू एकच आहे दुःख संबंध रहित सुखाचं जीवन. हा हेतू जर लक्षात ठेवला सारखा तर मग ह्याच्यात जास्त रमत नाही. दुःख संबंध रहित सुखाचा मला अनुभव येतो आहे का आला मग बरोबर जमलं मग ग्रंथ बाजूला. म्हणजे त्यावेळेस कळत आपल्याला की आपलं काम झालेलं आहे. काका फारच छान तुम्ही आज अतिशय मौलिकरित्या आम्हाला निष्कर्मसिद्धी भावदर्शन या तुम्ही लिहिलेल्या ग्रंथाबद्दल मार्गदर्शन केलं साधकांचे प्रश्न याच्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन केलं आणि मला निश्चित म्हणजे खात्री आहे की जो प्रेक्षकवर्ग हे बघणार आहे त्यांनासुद्धा याच्यातून बरंच काही शिकण्यासारखं मिळणार आहे. तुम्ही तुमच्या तब्येतीची पर्वा न करता आज इथे उपलब्ध झालात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्यावेळी त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक तुमचं मी तुम्हाला वंदन करतो आणि तुमचे आभार व्यक्त करतो. मी करतो आहे मी होतो म्हणून सांगितलं दुसरं कोणी असतं तर सबब सांगितली असतं गेलं असतं निघून असं मला वाटायला म्हणायची तुझी ही पद्धत आहे. मित्र हो परमपूज्य डॉक्टर काकांनी आज ज्या ग्रंथावर आपल्याला खूप मौलिक मार्गदर्शन केलेलं आहे हा ग्रंथ म्हणजे निष्कर्मसिद्धी भावदर्शन. आणि ह्या संदर्भामध्ये आपल्याला अजून काही माहिती घ्यायची असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्सवर जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर आपण संपर्क करू शकतो. तर मंडळी आजचं हे सत्र तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.